चैत्रातलं हळदी कुंकू हे खूप रेअर झालंय खर तर, पण अजूनही लोकांकडे होत असत. आणि चैत्रातल्या हळदी कुंकूतला अत्यंत मेन्यूतला महत्वाचा पदार्थ म्हणजे कैरी डाळ किंवा आंबे डाळ. ज्यांच्याकडे ते हळदी कुंकू असतं त्यांच्या घरातली लोक तर ती येता जाता एक हातावर घेऊन गट्टम करतच असतात. आणि मग मात्र रात्री नाही तर दुसऱ्या दिवशी पोटाची वाट लागते. तर हे होऊ नये याच्याकरता एक खूप इंटरेस्टिंग टिप देते. ती जी आंबे डाळ किंवा कैरी डाळ आहे ना, त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ वापरण्यापेक्षा मुगाची डाळ वापरा ना. मग का ना वाटी दोन वाटी, काहीही होणार नाही. इनफॅक्ट खूप शांत राहतं शरीर, उष्णता होत नाही आणि गुणच गुण मिळतात ना. कारण की मुळातच मूग हे आपल्या शरीराला शांत करतात आणि हरभरा डाळ ही शरीराला उष्ण करते. आणि हा माझा नियम नाही, हे सृष्टीने सांगितलंय.